रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीव्र धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी सिद्धिविनायक न्यास निधीतून चोवीस घरांचं लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झालं चिपळूण तालुक्यातल्या अलोरे इथं सिद्धिविनायक न्यासानं दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून ही घरं बांधण्यात आली आहेत उर्वरित धरणग्रस्तांना एक वर्षाच्या आत घरं लागणाऱ्या सात कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव आणि आराखडा तातडीनं पाठवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली राज्यामध्ये अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी काळजी घेणं आवश्यक असेही ते म्हणाले या कार्यक्रमाला रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।